धुलिवंदनासाठी गोव्याहून सोलापुरात आणलेली 66,76,000 दारू राज्य उत्पादन शुल्क पथकाने पकडली. होळी, धुलिवंदन, रंगपंचमी आदी दिवशी मद्याची मागणी लक्षात घेता गोवा राज्यातून दारूची अवैधरित्या वाहतूक होण्याची शक्यता पाहता राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथकं नेमण्यात आली होती. दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर या पथकानं कडक पहारा लावून गस्त घालण्यात येत होती. दिनांक 18 मार्च रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उप अधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरीक्षक भरारी पथक सुरेश जगणे तसंच दुय्यम निरीक्षक अंकुश औताडे यांच्या पथकानं जत सांगोला महामार्गावर सोनंद गावच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास गस्त घालत असताना एका आयशर कंपनीच्या 6-चाकी कंटेनर क्रमांक MH04GR7237 यामधून विदेशी दारूच्या एकूण 890 पेट्या जप्त केल्या. एकूण 66,76,000 रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला असून 2 जुने वापरते मोबाईल आणि कंटेनर असा एकूण 76,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर अशोक भोसले राहणार मोहोळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ तुकाराम भोसले, बाळू भोसले, शेखर भोसले आणि कंटेनर मालकासह इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नितीन धार्मिक यांनी दिली आहे. त्यात विदेशी मद्याचे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला असे एकूण 890 पेट्या, ज्याच्यात ॲडडेल क्लासिक व्हिस्की चे 300 पेट्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 100 पेट्या, इम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या 232 पेट्या व मॅकडॉल नंबर 1 व्हिस्कीच्या 258 पेट्या, अशा एकूण 890 पेट्या आम्ही जप्त केलेल्या आहे. सदर दारूची किंमत 66,75,000 इतकी आहे व सदर गुन्ह्यात आरोपीकडून 2 वापरते जुने मोबाईल व 1 बंद कंटेनर 6-चाकी असा एकूण 75,82,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. म्हणून एक स्विफ्ट डिझायर कार पण होती आणि ती बाळू भोसले, शेखर भोसले इत्यादी जे इसम आहे ते संशयित आहे आणि ते फरार असून त्यांचा शोध या विभागाकडून घेण्यात येत आहे. सदरची कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उप अधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरीक्षक भरारी पथक सुरेश जगडे, दुय्यम निरीक्षक B2 अंकुश औताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक GR होळकर, वेळापुरे, पांढरे, कचरे, चेतन वनगुंटी, सावंत लुंगसे, वाहनचालक DM वाघमारे, महिला जवान PB कुटे यांच्या पथकानं पार पाडली.